लाल मातीतली कुस्ती म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणांची आजची जामीन अर्जाची सुनावणी टळलेली आहे आणि राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या आरोपामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आणि त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या दुपारी 3 वाजता मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे आणखी 1 दिवस त्यांची कोठडी वाढलेली आहे. आजचा दिवसही त्यांचा जेलमध्येच असेल. जामिनाच्या अर्जावर आज लेखी युक्तिवाद देण्यासाठी ठेवलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही आज लेखी युक्तिवाद सादर करत आहोत. त्यानंतर तोंडी युक्तिवाद केव्हा करायचा याच्यासाठी न्यायालय जी तारीख देईल ती आम्हाला मान्य असेल. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या बरोबर आहेत. गणेश, आज होणारी सुनावणी आता टळली आणि आता उद्या सुनावणी असणारी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली, मात्र नेमकी कारणं काय, का ही सुनावणी पुढे गेली आहे? गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर संपर्कात आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या क्षणाची सर्वात मोठी महत्वाची बातमी, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी टळली आहे आणि आता ही सुनावणी उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे आणि त्यामुळे त्यांचा 1 दिवस 1 रात्र अजून मुक्काम जेलमध्ये वाढलेला आहे. राजद्रोहाच्या आरोपामध्ये न्यायालयीन कोठडी सध्या राणा दाम्पत्य आहे. आणखी माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे पुन्हा आपल्या संपर्कात आलेत. गणेश, काय नेमकं झालंय, आजची सुनावणी का टळली आणि उद्या दुपारी आता 3 वाजता होणार असल्याचं कळत आहे? नक्कीच, आज कोर्टामध्ये आहे तो रिप्लाय फाईल करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या वतीने जो रिप्लाय द्यायचा होता तो रिप्लाय देण्यात आलेला आहे. मात्र आज कोर्टाचं कामकाज जास्त असल्यामुळे उद्या दुपारी 3 वाजता या दोन्ही वकिलांच्या वतीने सहमत घेतला आणि उद्या दुपारी 3 वाजता याच्यावर सुनावणी होईल आहे. आता वकील सध्या खाली येतात. आपण थेट आता वकिलांकडूनच जाणून घेऊया की नेमकं का ही सुनावणी उद्या वर ढकलेली आहे. त्यांचा जो पूर्वेती इतिहास म्हणतो आपण तो अत्यंत खराब आहे. 17 केसेस आहेत, एकावेळी 6 केसेस आहेत. सर, गुन्ह्याच्या बाबतीत जरा सांगा ना सर, त्यांच्यावरती किती गुन्हे काय? तर गणेश कवडेचे प्रतिनिधी माहिती घेण्याचा प्रयत्न करतात थेट प्रदीप घरत वकील, जे सरकारी वकील आहेत, त्यांच्याकडून काय नेमकं झालंय आज कोर्टामध्ये या संदर्भातली माहिती आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत. मात्र तूर्तास या क्षणाची बातमी, ती म्हणजे जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे दुपारी 3 वाजता.